भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे पाटलांना डिवचलंय. आरक्षण हवंय पण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत नाहीत, त्यांना सन्मान देत नाहीत असा अप्रत्यक्ष हल्ला बोल पडळकरांनी जरांगेंचं नाव न घेता केला. जरांगेंची कोंडी करण्याचा पडळकरांचा हा प्रयत्न आहे का? पाहूया त्या रिपोर्टमधून. आरक्षण हवं पण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत नाहीत. गोपीचंद पडळकरांचा जरांगेंवर अप्रत्यक्ष हल्ला बोल. आंबेडकरांचं नाव घेऊन जरांगेंच्या आंदोलनाची कोंडी करण्याचा प्रयत्न. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांची आरपारची लढाई सुरू आहे. त्यातच धनगर आरक्षणाचा मुद्दाही पेटलाय. धनगरांच्या आरक्षणाच्या लढाईत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर फ्रंट फूटवर लढताय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेत आरक्षण दिलं असून काही लोक त्यांना सन्मान देत नसून त्यांचं नावही घेत नाही असा आरोप पडळकरांनी जरांगेंचं नाव न घेता केलाय. त्यामुळे आंबेडकरांचं नाव घेऊन पडळकरांनी जरांगेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. आता काही पुरोगामी नेते पाहतात त्यांनी काही जातीयवादी पिलावडी या राज्यात तयार केल्या आणि ते आरक्षण मागतायत, पण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा सन्मान पण करत आहेत आणि ते बाबासाहेबांचं नाव पण घ्यायला तयार आहे, पण आरक्षण पाहिजे. बाबासाहेबांचं नाव आम्ही घेणार नाही आणि कसं चालेल असलं. पण मी बाबासाहेबांचं नाव घेतो आणि जागोजागी त्यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तकही होतो. पडळकरांनी नीट बघितलं नसेल असा टोला जरांगे पाटलांनी लगावलाय. घेतो ना ते काही म्हणते त्यांनी बघितलं नसेल. मी घेतोय दर्शन सुद्धा घेतोय, महाडला गेलो होतो सगळीकडे दर्शन घेतोय मी. पुतळा जिथं जिथं छत्रपतींचा असेल ते दर्शन घेतलं की किंवा त्यांच्या अगोदर आंबेडकर साहेबांचं सुद्धा घेतो मी. असं नाही आहे, असं कधीच नाही आहे. आरक्षणाच्या लढ्यात मराठा समाजाचा हातात हात घेऊन पुढे जाण्याची भूमिका धनगर समाजातल्या नेत्यांनी घेतली होती. जरांगे पाटलांची भेट घेऊन अनेकांनी मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबाही दिला होता, पण गोपीचंद पडळकरांनी अप्रत्यक्षपणे मनोज जरांगेंवर टीका करून अनेकांना बुचकळ्यात टाकलंय. ओबीसी नेते आणि जरांगे पाटलांमध्ये गेल्या काही दिवसांपासून खटके उठतायत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाला ओबीसी महासंघाचा विरोध आहे. त्यावरून छगन भुजबळ आणि जरांगे पाटील एकमेकांवर टोकाची टीका करतायत. पण धनगर आरक्षणाबद्दल जरांगे पाटलांनी आजपर्यंत मौन बाळगणं पसंत केलंय. पण आता आंबेडकरांचं नाव घेऊन पडळकरांनी जरांगेंकडे बोट दाखवलंय. त्यामुळे सरकारमधून आता जरांगे पाटलांवर दोन्ही बाजूनं हल्लाबोल सुरू होण्याची शक्यता आहे. पण येत्या काळात जरांगे पाटील पडळकरांचा समाचार घेतात का? तसंच भुजबळांप्रमाणे पडळकर देखील आता जरांगेंच्या हिटलिस्टवर येणार का हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.